ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आज आपण बघणार आहोत. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय की दोन त्रिकोण समरूप आहेत आणि त्यांच्या क्षेत्रफळांचा गुणोत्तर आपल्याला काढायचा असेल तो कसा काढायचा. बाजू दिले आहेत, बाजू दिले असताना दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणोत्तर काढायचा असेल तो काढायचा कसा, हे काढण्यापूर्वी आपला हा थेरम बघावा लागेल. 1.4 हा अभ्यास शिकण्यापूर्वी आपला हा थेरम अभ्यास करायचा आहे. थेरमचं नाव आहे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणजेच समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा प्रमेय. मग या प्रमेयाचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट मी वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. जर दोन त्रिकोण समरूप असतील, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. आता थेरम मध्ये पहिलं वाक्य काय आहे ते पाहूया. बा थेरम मध्ये पहिलं वाक्य आहे वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, मराठीमध्ये जर दोन त्रिकोण समरूप असतील तर. मी दाखवलं ठेवले बा ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पी क्यू आर हे दोन त्रिकोण काय आहेत, समरूप आहेत. हे प्रमेयातलं पहिलं स्टेटमेंट, पहिलं वाक्य. मग या वाक्यानुसार मी आकृती काढली, दोन त्रिकोण समरूप आहेत एबीसी आणि पी क्यू आर हे समरूप त्रिकोण आहेत. मी पक्षामध्ये होतो बा गिवन काय सांगितलंय टू ट्रायंगल्स आर सिमिलर. मी एक दोन त्रिकोण आहेत त्या त्रिकोणाचे नाव लिहितोय एबीसी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे प्रमेयाच्या पहिल्या वाक्यात आपल्याला सांगितले. त्यानुसार मी दोन त्रिकोणातलं पहिलं वाक्य दोन त्रिकोण समरूप आहेत एबीसी आणि पी क्यू आर हे समरूप आहे हे पक्षामध्ये लिहिलं. आता साध्य म्हणजे काय, प्रूव म्हणजे काय असतं पा. त्या प्रमेयाच्या वाक्याच्या दोन नंबर जे वाक्य असतं, शेवट जे वाक्य असतं ते म्हणजे प्रूव असतं, ते म्हणजे साध्य असतं. मग काय विचारलंय, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते. त्यामुळे द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स या दोघांचे क्षेत्रफळांचं गुणोत्तर. क्षेत्रफळ म्हणजे काय, ह्या क्षेत्रफळ ह्याचं क्षेत्रफळ म्हणजे काय, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी ह्याचं रेशो म्हणजे ह्याच्या छेदामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हे गुणोत्तर पुन्हा एवढं आहे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते. त्यांच्या संगत बाजू म्हणजे कुठली आहे, ए बी चा स्क्वेअर पी क्यू चा स्क्वेअर, पुढे बी सी चा स्क्वेअर क्यू आर चा स्क्वेअर. वाक्य खाली येतोय जागा पुरत नाहीये. ए बी चा स्क्वेअर पी क्यू चा स्क्वेअर, बी सी चा स्क्वेअर क्यू आर चा स्क्वेअर, पुढे एसी चा स्क्वेअर आणि पी आर चा स्क्वेअर. या स्वरूपात आपला साध्य आणायचं आहे हे आपल्या सिद्ध करायचं आहे. मग करूया कसं करायचं बा. आता हे झालं साध्य, हे पक्ष, हे साध्य. पक्ष काय सांगितलं, दोन त्रिकोण समरूप आहेत एबीसी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. साध्य काय सांगितलं, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर आहे. मग मी काय केलं, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू एबी स्क्वेअर ह्या पहिल्या दोघांचा पी क्यू स्क्वेअर, बीसी स्क्वेअर क्यू आर स्क्वेअर, एसी स्क्वेअर पी आर स्क्वेअर हे मला प्रूव्ह करायचं आहे. आता हे करण्यासाठी आकृतीमध्ये मी रचना केली आहे, जी रचना मी टिंबाटिंबाने दाखवली आहे ती रचना आहे. काय केलंय, एडी परपेंडिक्युलर बीसी, तसंच पीएस परपेंडिक्युलर क्यू आर हे कन्स्ट्रक्शन केले पा. एडी परपेंडिक्युलर साइड बीसी, तसंच पीएस परपेंडिक्युलर साइड क्यू आर. मराठीमध्ये एडी लंब बाजू बीसी, पीएस लंब बाजू क्यू आर या स्वरूपात मी कन्स्ट्रक्शन केलं, रचना केली. आता मला प्रूफ करायचं आहे, सिद्धता करायचं आहे. कसं करतो पहा, आता
सिद्धता करण्यापूर्वी मी काय करतोय आपला एक पॉइंट एक शिकण्यापूर्वी मी तुम्हाला गुणधर्म लिहून देते. त्या गुणधर्मामध्ये चार गुणधर्म होते. त्या गुणधर्मामध्ये समान पाया असल्या त्रिकोणाचा गुणधर्म होता, समान उंची असल्या त्रिकोणाचा गुणधर्म होता आणि दोन त्रिकोणांचा गुणधर्म होता. इथे पाया समान नाही, उंची समान नाही, मग इथं मी दोन त्रिकोणांचा गुणधर्म उपयोग करतो का? दोन त्रिकोणांचा गुणधर्म काय सांगतो? टू ट्रायंगल प्रॉपर्टी म्हटल्यास तो वर लिहितो मी सोपं लिहितो. हा, टू ट्रायंगल प्रॉपर्टी, दोन त्रिकोणाचा गुणधर्म काय सांगतो पा? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराने असते. मग ह्याचा पाया आणि उंची काय? बीसी. उंची काय आहे? एडी. तिकडं पाया काय आहे? क्यू आर. उंची काय आहे? पीएस. आता हेच जे लिहिलंय मी थोडं सेपरेट लिहितो, म्हणजे असं लिहितोय बीसी छेद क्यू आर गुणुले एडी छेद पीएस. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. लाईक चौकोन करून एक नंबर समीकरण देतोय. आता मला दोन त्रिकोण समरूप दिले पक्ष. काय सांगितले? पक्षामध्ये दोन त्रिकोण समरूप आहेत. कुठले कुठले? एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर. हे दोन त्रिकोण समरूप दिले गिवन पक्षामध्ये दिले आहे. मग मी ह्यांच्या संगत जोडायला होतोय एबी छेद पी क्यू, बीसी छेद क्यू आर, एसी छेद पी आर. समीकरण नंबर दोन ह्याला एक, ह्याला दोन नंबर येतोय. आणि इथं कारण येतोय करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. हे दोन त्रिकोण समरूप आहे. हे हा मोठा त्रिकोण आहे, हा त्रिकोण समरूप आहे. याचा अर्थ त्यांचे जे कोण असतात ते कोण कसे असतात? एकरूप असणारच. आता बी आणि कोण क्यू, हा कोण बघा, कोण बी एकरूप कोण क्यू, हे दोन कसे असणार आहेत? सेम असणार आहेत. तीन नंबर येतोय कारण हे देतोय करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल. म्हणजेच दोन त्रिकोण एकरूप आहे, सॉरी समरूप आहेत. मग त्याच्या संगत बाजूंच्या जोडलेल्या दोन नंबर लिहिलं त्यांचे असणारे कोण, मला हा कोण अपेक्षित होता, हा कोण आणि हा कोण, इकडचे दोन्ही कोण एकरूप आहेत असं लिहिलं समीकरण नंबर तीन. कारण लिहून टाकलं. इथपर्यंत समजलं का पा? इथपर्यंतचा भाग मी पुन्हा रिपीट करतोय. हे पा, आपल्या प्रमेयामध्ये पहिलं स्टेटमेंट लिहिलं होतं, पहिलं वाक्य लिहिलं होतं की व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, जेव्हा जर दोन त्रिकोण समरूप असतील तर, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर मी काय केलं? दोन आकृत्या काढल्या एबीसी पी क्यू आर. पक्ष म्हटलं त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर. हे पहिलं वाक्य होतं, त्याला पक्ष म्हटलं, आकृती काढली आणि पक्ष दिलं. परत दोन नंबरचं वाक्य वाचलं. दोन नंबरच्या वाक्यामध्ये असं लिहिलंय की तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. हा रेशो कुणाचा? टू ट्रायंगलचा. एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स रेशो कसा आहे? म्हणे द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड. म्हणजे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढा आहे, ह्यांच्या जी बाजू आहे ह्यांच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं या क्षेत्रफळ आहे. ते मी साध्य करायचं. दोन नंबरचं वाक्य साध्यमध्ये लिहून टाकलं. मग आम्हाला हे सिद्ध करण्यासाठी मी काय केलंय, ह्या त्रिकोणामध्ये एडी हा लंब बीसीवर घेतलाय, पीएस लंब क्यू आर वर घेतलाय, ते मी लिहून घेतलं रचनेमध्ये. आणि सिद्ध कशी केली करतोय? सिद्धेमध्ये आकृतीकडे बघितलं. आकृतीकडे बघितल्यानंतर तिथं समान पाया असलेला गुणधर्म माहित नाही, तिथं लागू नाहीये. समान उंच गुणधर्म लागू नाहीये. मग कुठला गुणधर्म लागू आहे? टू ट्रायंगल प्रॉपर्टी. दोन त्रिकोणाचा गुणधर्म लागू आहे. मग ते दोन त्रिकोणाचा गुणधर्म काय सांगतो? तर पाया गुणले उंची, पाया आणि उंची यांचा गुणाकार.
पाया आणि उंची यांचा पाया उंची यांचा गुणाकाराचं क्षेत्रफळ लिहून टाकलं आणि हे जरा फोल्ड केलं सेपरेट तर लांब लांब दिलं गुणाकाराच्या चिन्हामध्ये लिहिलं थोडंसं लांब केलं समीकरणामध्ये तेच दोन त्रिकोण समरूप आहेत हे दिलेलं आहे यांच्या जोड्या पण लावून घेतल्या समीकरण नंबर 2 कारण दिलं करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल मराठीमध्ये समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे जोड्या परत ह्या दोन त्रिकोण एकरूप समरूप आहेत त्यांचे असणारे जे कोण आहेत ते कोण एकरूप असतात मला बी आणि कोण क्यू हा एकरूप दाखवायचा आहे मी काय केलं कोण बी आणि कोण क्यू हे एकरूप आहे समीकरण नंबर 3 ला कारण पण लिहून टाकलं करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल जर दोन त्रिकोण समरूप असतील त्यांचे कोण कसे असतात एकरूप असतात इथपर्यंत झाल्यानंतर पुढची स्टेप आता मी काय करतोय मला हा एवढाच त्रिकोण मला हा एवढाच त्रिकोण काय करायचंय एकरूप दाखवायचं आहे पुन्हा पहा मी रंगवतोय हा रंगवतोय हा रंगवतोय मी हा एवढा त्रिकोण एवढाच त्रिकोण मला काय करायचंय एकरूप दाखवायचं आहे समरूप दाखवायचं आहे मग कसं दाखवतोय पहा ह्या त्रिकोणाचं ह्या त्रिकोणाचं नाव इन ट्रायंगल ए डी बी अँड ट्रायंगल ए पी एस क्यू ह्या दोन त्रिकोणामध्ये ह्या दोन त्रिकोणामध्ये काय काय सेम आहे पहा ह्या त्रिकोणामध्ये आता आपण कोण बी आणि कोण सॉरी कोण बी आणि कोण क्यू हे एक ग्रुप दाखवले अँगल बी कॉन्ग्रट अँगल क्यू फ्रॉम इक्वेशन 2-3 समीकरण 3 वरून अजून काय सेम आहे हा अँगल बी आणि अँगल एस का ए डी बी म्हणा ए डी बी एक ग्रुप कोण पी एस क्यू हे दोन्ही कोण एक ग्रुप आहेत कारण आहे प्रत्येकी 90 इच अँगल 90 डिग्री प्रत्येकी 90 अंशाचा कोण आहे तो बघा हे ए डी बी समरूप त्रिकोण पी एस क्यू कसोटी कुठली येणार आहे पहा दोन कोण दाखवलेत त्यामुळे कोको कसोटी ए ए टेस्ट कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप त्यांच्या संगत जोड्या लावूया ए डी छेद पी एस डी बी छेद एस क्यू ए बी छेद पी क्यू समीकरण नंबर 4 कारण लिहूया करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल सी एस एस टी आता ए डी छेद पी एस ए डी एक नंबर समीकरण 1, 2 आणि 4 समीकरण 1, 2 आणि 4 कडे जर बघितलं काय दिसतंय पहा मी एवढा वरचा भाग खोडतोय मी तुम्हाला समजवण्यासाठी समीकरण 1 समीकरण 2 आणि समीकरण 4 इक्वेशन नंबर 1, 2 आणि इक्वेशन नंबर 4 काय सांगतं पहा इथं लाल पेनी गोल करतो पहा मला इथं बीसीचा वर्ग छेद क्यूआर चा वर्ग आणायचा आहे साध्य काय बीसीचा वर्ग छेद क्यूआर चा वर्ग मला आणायचा आहे मी कसं आणतोय ते पहा बीसीचा वर्ग छेद क्यूआर चा वर्ग येण्यासाठी इथं एडी छेद पीएस एडी छेद पीएस आहे का एडी छेद पीएस एडी पीएस हो आहे एडी छेद पीएस कुठे आहे इथं अजून एडी छेद पीएस ची किंमत कुणा मिळेल पीक्यू छेद एबी छेद पीक्यू एबी छेद पीक्यू कुठे येत आहे एबी छेद पीक्यू एबी छेद पीक्यू कुणा एवढा आहे बीसी छेद क्यू वर एवढा आहे म्हणजे काय इथं एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर बीसी छेद क्यू आर हे आहे असं लिहिलं मी गुणुले एडी छेद पी एस एडी छेद पी एस ची किंमत आहे एबी छेद बी क्यू पी क्यू एबी छेद पी क्यू ची किंमत आहे बीसी छेद क्यू आर
हे लिहिलं तर काय बिघडणार नाही. एडी छेद पीएस म्हणजेच काय एबी छेद पीक्यू, एबी छेद पीक्यू म्हणजेच काय बीसी छेद क्यू वर ते मी लिहिलं. म्हणजे बीसी गुणले बीसी बीसी चावलं, क्यू आर गुणले क्यू आर क्यू आर चावलं. कुणाची किंमत आली चित्रफळांची, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. आपण असंच म्हणूया तसेच, हे जसं सिद्ध केलं तसेच किंवा सिमिलरली. शेवटी आपण सिमिलरली म्हणून हे वाक्य लिहायचं. सिमिलरली एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू एबी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू बीसी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर एसी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. हे आपलं रूप झालं. या स्वरूपात हा चार मार्काचा प्रश्न आहे. हा प्रश्न आतापर्यंत भरपूर वेळा विचारला गेला आहे. आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे जुलै 2017 ह्या परीक्षेला हा प्रश्न विचारला होता आणि भरपूर परीक्षेला मार्चच्या एक्झाम साठी हा क्वेश्चन विचारला गेला होता. पण रिपीटर पेपरच्या वेळेस देखील हा क्वेश्चन विचारला होता. हा थेरम महत्वाचा आहे, आयएमपी आहे, परफेक्ट करून ठेवा.